वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनंदकंदम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पूर्वासुरींच्या क्रमात क्रम प्राप्त पथावरती पाऊल टाकून आचार्यांचा क्रम संत परंपरेचा क्रम अव्याहतपणे चालू ठेवणाऱ्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री प्रकाशजी महाराज बोधले, माणकोजी महाराज आणि रामचंद्र महाराज बोधले वंशातले एक प्रभावी व्यक्ती आणि संपूर्ण संप्रदायातील सदस्यांना बरोबर घेऊन जाती धर्म कुळ गोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग भेद पलीकडे ठेवून सर्वांच्या हातात हात देऊन खांद्याला खांदा लावून सद्धर्माचं कार्य करणारी ही अत्यंत प्रभावी व्यक्ती आहे। 12व्या 13व्या शतकामध्ये ज्ञानोपरायणी द्वैती अद्वैती केवलाद्वैती शुद्धाद्वैती द्वैताद्वैती अचिंत्य भेदाभेदी अशा भिन्न भिन्न सिद्धांताच्या मताच्या आचार्यांना वैष्णवांना एका छत्राखाली आणलं, त्यानंतर समन्वय साधून सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या प्रकाश महाराज बोधले यांना मी समन्वयाचार्य या उपाधीने गौरवित आहे आणि त्यांनी नंदुरबार सारख्या दुर्धर आणि सद्यस्थितीला धर्माची नीतीची न्याया